हे बघा, आता आपल्याला डिंगऱ्याची चटणी करायची आहे. चटणी म्हणतं कोणी, सुकी भाजी म्हणतं. त्यासाठी आपण या अशा डिंगऱ्या आणल्या आहेत, कवळ्या गावरान डिंगऱ्या घ्या बघा, जास्त लांब लांब नाही. तर आपल्याला या अशा निसून घ्यायच्या बघा, अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करायचे, एकदम अशा तडातडा मोडल्या पाहिजे बघा. अशा कवळ्या असतात सगळ्या, या अशा प्रकारे आपण सगळ्या निसून घेऊया. आता आपलं डिंगऱ्या निसून झाल्यात बघा. आता तर आपण येतात आता पाणी ओतू आणि स्वच्छ धुवून घेऊ. आता धुवून आपल्याला चांगला तळून घ्यायचं धुवून मात्र याला. आमच्या इकडं आता मी असंच करीत असते डिंगऱ्या बघा, एकदम खायला मस्त आणि टेस्टी लागतात आणि चांगल्या पण असतात खाल्ल्यानं, कधीतरी काहीतरी वेगळी भाजी. असं धुवून घ्यायचे मस्त. आणि कवळ्या गावावरून निघायच या, काय काय लांब पण भेटते आता देसाळू. मी आपण कढई ठेवूया गॅसवर आता. आणि हे डिंगरे आपण कढईत टाकू. पाणी टाकू त्याच्यामध्ये. आता आपल्याला असं एवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आणि याला वाफळून घ्यायचं, वाफळून म्हणजे चांगलं शिजून घ्यायचं. आपण झाकण करून ठेवायचं याला 10-15 मिनटं लागते शिजायला. आपण आता बघूया डिंगऱ्या. हे पहा एकदम मस्त शिजलेत आणि चांगल्या शिजून द्यायच्या, म्हणजे डिंगऱ्या चांगल्या लागतात. शिजल्या ना म्हणजे एकदम खायला टेस्टी लागतात. हे बघा आता उतरून घेऊ आपण. आपण कढई ठेवलेली आहे तापली कढई, तेल टाकू. डिंगऱ्याची कढई आहे, डिंगऱ्या वाफळून घेतला होता आपण त्याच्यामध्ये. तर ही डिंगऱ्याची भाजी आहे ना, एवढी चवदार लागते ना, मस्त आहे एकदम. कधीतरी डिंगऱ्या पण खाल्ल्या पाहिजे ना. आता थंडीच्या दिवसातच डिंगऱ्या असतात बघा चांगल्या बाजारात. इतर वेळेस काय तुम्हाला डिंगऱ्या भेटणार नाहीत, त्याच्यामुळे अवश्य ही भाजी एकदा तरी खाऊन बघितलीच पाहिजे. कसं सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत आणि प्रत्येक भाजी आपल्याला शरीरासाठी आपल्याला अवश्य असतीच खाण्यात आणि ती खाल्लीच पाहिजे. शरीराला सर्व भाज्यांची गरज असते बघा. तर आपण आता तेल तापलं आहे, मोहरी टाकूया. तुम्हाला जिरे आवडत असेल तर तुम्ही जिरे पण घालू शकता याला. आणि हा थोडासा कढीपत्ता आहे, हा इथं ठेवू लय उडतो तो, त्याच्यामुळे तिथं ठेवलाय मी. कोथिंबीर पण ठेवलेली आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी, खाली तेलामध्ये जळण घ्यायची. असं टाकलं का म्हणजे हळद जळत नाही आहे आणि व्यवस्थित होतं सगळं. कढीपत्ता आहे ना, बारीक तुकडे करून टाकायचे बघा. असे बारीक तुकडे केले ना म्हणजे भाजीमध्ये मिक्स होऊन जातो आणि मग तो खाल्ल्या पण जातो. आणि हा लसूण आहे थोडासा, हे लसूण पण आपण याच्यामध्येच टाकू. लाल नाही झाला ना तरी चालतो, फक्त थोडासा तेलामध्ये टाकून द्यायचा. आणि ही डाळ आहे, रात्री भिजू टाकली होती मी, ही डाळ आपण याच्यात टाकून देऊ. तुम्ही डिंगऱ्या शिजायला टाकल्या ना तर मग डिंगऱ्या शिजायला टाकताना पण कच्ची डाळ टाकू शकता. डिंगऱ्यामध्ये भरपूर शिजलं जाते ती, पण मी रात्रीच भिजायला घातली होती बघा. आणि याला हरभऱ्याची डाळच घालली जायचं, म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे ना चांगली लागते बघा. आणि ह्या आपल्या डिंगऱ्या आहेत वापरलेल्या, तर ह्या डिंगऱ्या आपण याच्यामध्ये टाकून देऊया. त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, तुमच्या तिखट आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. आणि थोडासा मसाला आहे बघा, अगदी एक चिटकी मसाला आहे. आणि ही लसणाची मिरची आहे माझ्याकडं, कारण का मी त्या सुक्या भाज्या लायला टाकत असते लसणाची मिरची, त्याच्यामुळे ही मी एक चमचा घातलेली आहे. आणि माझा चमचा एकदम छोटा आहे.
आणि हा शेंगदाणा तो कुठे आपण करून घेतलेला अगदी थोडासा आहे. हा शेंगदाणा कुठ पण टाकलाय आणि हे चवीनुसार मीठ टाकलेला. आता ही भाजी मस्त हलवून घ्यायची अशी. थोडीशी आणखीन कोथंबीर चिरलेली आहे मी, त्याच्यामुळे आणखीन थोडीशी कोथंबीर घालूया आपण. छान लागते बघा, भरपूर कोथंबीर टाकायचं. तुमच्याकडे असेल ना तर भरपूर कोथंबीर टाकायची. आता आपण याला फोडणीला टाकलंय ना, तर फोडणीला टाकल्यापासून आपल्याला याला 5 मिनिटं बारीक गॅसवर अशी मस्त होऊन देऊया. म्हणजे वाटण बिटण मिक्स होतं आणि सगळी चव व्यवस्थित लागते बघा. 5 मिनिटं आपण आता याला बारीक गॅसवर होऊन देऊया. याची पात भाजी पण छान होती बघा. रश्याची भाजी ना, रश्याची भाजी पण एकदम छान होती. एकदम कवळ्या डिंगऱ्या आणायच्या, कवळ्या आणि ताज्या ताज्या फ्रेश फ्रेश करायच्या. रश्याची भाजी पण खूप छान लागते बघा ही. तर मी आता सुक्कीच केलेली ही, तर होऊन देऊ आपण याला 5 मिनिटं. तर बघा आता आपल्या डिंगऱ्याची भाजी तयार झाली. भाजी कोणी म्हणतं, आमच्या इकडे डिंगऱ्याची चटणी म्हणते, चटणी. हे बघा एकदम मस्त झाली आपली चमचमीत अशी डिंगऱ्याची चटणी. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपण आता गॅस बंद करूया आणि जेवायला घेऊया.